राहुरी तालुक्यातील पूर्व भागात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात. प्रति हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी. राहुरी तालुक्यातील पूर्व भागात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात. प्रति हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांची मागणी. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठं नुकसान झालेलं असून यामध्ये कपाशी सोयाबीन या पिकांसह ऊस घास मका अशा पिकांचेही मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झालेले आहे. शासनाच्या आदेशानुसार माणोरी येथील कृषी अधिकारी DP सहाने मॅडम व कामगार तलाठी प्रवीण जाधव भाऊसाहेब यांनी कपाशी सोयाबीन आणि फळबाग या पिकांचे पंचनामे सुरू केलेले आहेत. मानोरी शिवारामध्ये एकूण 1030 हेक्टर क्षेत्र वहिती खाली असून यामध्ये 300 हेक्टर कपाशी लागवड तसेच 300 हेक्टर सोयाबीन पेरणी झालेली आहे. यामध्ये 80 ते 90% पिकांचे नुकसान झाले आहेत असा एकंदरीत अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. सदरचे पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळावी अशी मागणी येथील शेतकरी रूपचंद जाधव यांनी केली. तसेच मानोरी येथील कृषी अधिकारी DP सहाने मॅडम कामगार तलाठी प्रवीण जाधव भाऊसाहेब यांनी शासन आदेश आल्यानंतर ताबडतोब शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे तात्काळ सुरू केलेले आहेत. प्रतिनिधी गोविंद आडाव राहुरी. आमच्या गावातील कृषी अधिकारी आणि तलाठी भाऊसाहेब जे पंचनामे चालू आहेत सदरूप पिकाची पाहणी झालेली आहे. परंतु शासकीय पातळीवर या पिकांची पाहणी झाल्यानंतर आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की हेक्टरी 50,000 रुपये कमीत कमी अनुदान शासनाने द्यावं अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे. मानोरी शिवारामध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे कापूस आणि सोयाबीन पिकाचे पंचनामे सद्यस्थितीत परिस्थिती बघून चालू आहे. मानोरी किंवा शिवारामध्ये जे सततचा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे. त्या नुकसानीसंदर्भात माननीय कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार आपण ग्रामपातळीवर म्हणजे ग्रामीण पातळीवर हे चालू केलेले आहेत पंचनामे. सदर पंचनामे करताना जे नुकसान आपल्याला दिसत आहे ते नुकसानाचे आम्ही लगेच नोंद घेऊन त्यांचे पंचनामे वगैरे करतो. इतर जे पीक जे समजा जे नुकसान दिसत नाही आहे पण सध्या अजून पाऊस काही थांबलेला नाही त्यामुळे त्यांचीही नोंद आम्ही आमच्याकडे ठेवतो आहे की ह्या माणसाचं कोणतं पीक आहे वगैरे काय अशा प्रकारे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.